नमस्कार. ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. आज माझ्याबरोबर आहेत अमित बागवे. अमित बागवे हे अर्थसंकेत या मराठी ई न्यूजपेपरचे ते संपादक आहेत आणि महाराष्ट्रातलं अर्थविषयाला वाहिलेलं कदाचित हे पहिलं पूर्णपणे वर्तमानपत्र असेल याबद्दल शंका नाही. अर्थसंकेतचे श्री अमित बागवे यांनी एक आगळीवेगळी संकल्पना घेऊन आलेले आहेत. उद्योजकांची दिवाळी पहाट अशा प्रकारची ही संकल्पना आहे. महाराष्ट्रभरातले जवळपास 2 ते 2500 उद्योजक पुण्यामध्ये होणाऱ्या या इव्हेंटसाठी उपस्थित राहणार आहेत. अर्थसंकेतच्या माध्यमातून अमित बागवे आणि रचना लचके बागवे यांनी या संपूर्ण उपक्रमाचं आयोजन केलेलं आहे. एक्झॅक्टली हा उपक्रम आहे काय? आगामी शनिवारी हा उपक्रम 27 ऑक्टोबर रोजी होतो आहे. एक्झॅक्टली हा उपक्रम आहे काय, या माध्यमातून काय साध्य करण्याचा प्रयत्न होतो आहे या संदर्भात बातचीत करण्यासाठी आत्ता आपल्याबरोबर आहेत श्री अमित बागवे. अमितजी, ठाणे वर्तमानमध्ये सर्वप्रथम आपलं स्वागत. अर्थसंकेतच्या माध्यमातून ही जी दिवाळी पहाट होते आहे, या दिवाळी पहाटला श्री रोहित राजेंद्र पवार जे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री शरद पवार यांचे ते नातू आहेत, त्याचप्रमाणे श्री बीव्हीजी इंडिया ग्रुपचे चेअरमन श्री हनुमंतराव गायकवाड, रुरल रिलेशन्सचे श्री प्रदीप लोखंडे, विकोचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री संजीव पेंढारकर यांच्यासह चितळे डेअरीचे श्री गिरीश चितळे यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. या व्यतिरिक्त पुण्यातले जे मानाचे गणपती आहेत त्यांचे पदाधिकारी देखील या संपूर्ण कार्यक्रमात उपस्थित राहतील. एकीकडे आपण सांगीतिक दिवाळी पहाट बघत असतो, वेगवेगळ्या प्रकारच्या दिवाळी पहाट बघत असताना उद्योजकांची ही दिवाळी पहाट ही संकल्पना घेऊन अमित बागवे आणि अर्थसंकेत पुढे आले. यंदाचं त्यांचं हे 5वं वर्ष आहे. 5 वर्ष मराठी उद्योजकांना, पहिली गोष्ट म्हणजे उद्योजकांची दिवाळी पहाट करणं, ती हाऊसफुल करणं, त्याच्यानंतर या दिवाळी पहाटला मराठी उद्योजकांना घेऊन येणं आणि 3 तास तिथे खेळून ठेवणं हे सगळ्या महत्त्वाच्या टास्क आहेत. या सगळ्यावर बातचीत करण्यासाठी आत्ता माझ्याबरोबर आहेत श्री अमित बागवे. अमितजी, पहिली गोष्ट म्हणजे हा संपूर्ण जो गेली 5 वर्ष तुम्ही ही दिवाळी पहाट करत आहात, काही ठिकाणी मी सुद्धा आलेलो आहे, काय सांगाल, या पाठीमागची संकल्पना काय आहे आणि या प्रोग्रामचं स्वरूप काय आहे? सर्वप्रथम धन्यवाद ठाणे वर्तमानने ह्या गोष्टीची दखल घेतली आमची आणि हे आपण लोकांपर्यंत पोहोचवायला आम्हाला मदत करत आहे. जसं तुम्ही म्हटलं की तुम्ही सुद्धा आलेला आहात कार्यक्रमाला, मूळ उद्दिष्ट असं आहे की आज मराठी माणूस उद्योजकता देऊन बरीच वर्ष झाली, चांगल्या प्रकारे सेटल झालेले, पण तरी सुद्धा नवीन उद्योजक ज्यावेळी येतो बाजारामध्ये त्याला माहिती नसतं की मला कुठे जायचं, मला कुठली संस्था मदत करेल. तर अशा ज्या संस्था आहेत ज्या उद्योजकांसाठी काम करते, जसं सॅटर्डे क्लब असेल, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स असेल, पुणे बिझनेस क्लब असेल, हे वेगळ्या गोष्टी आहेत, ब्राह्मण बिझनेस नेटवर्क आहेत, अशा अनेक उद्योजक या संस्था आहेत ज्या तुम्हाला बेसिक उद्योजकेला पहिल्या पारीपासून एक्सपोर्ट करण्यापर्यंत किंवा त्याला आयएसओ रजिस्ट्रेशन असेल किंवा त्याला फंडिंग असेल किंवा मार्केटिंग असेल या सगळ्या गोष्टी पुरवणाऱ्या संस्था आहेत. पण त्या संस्था कुठे आहेत, त्या कशा त्यांची संपर्क साधावे माहिती नसतं किंवा अशा संस्था अस्तित्वात आहे हे सुद्धा माहिती नसतं. तर अर्थसंकेतने हे पाऊल 5 वर्षापूर्वी उचललं की अशा संस्थांना आपण एकत्र करू की ज्या लोकांना येऊन सांगतील व्यासपीठावर की आम्ही असं असं काम करतो, आमच्याकडे आलं तर तुम्हाला ही मदत मिळेल आणि तुम्हाला ग्रोथ व्हायला मदत मिळेल. तर जसं आपण म्हटलं की सुरुवात 2014 आम्ही ठाण्यातूनच केली होती, त्यावेळेला जवळपास 150 उद्योजक होते, 5 ते 6 उद्योजक या संस्था आल्या होत्या. त्यावेळेला सॅटर्डे क्लब त्यातली एक होती, मराठी बिझनेस क्लब होता, बोल्ड बिझनेस क्लब होता. गेल्या 2 वर्षापूर्वी आम्ही बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला कार्यक्रम केला, एक सगळ्यात मोठा कार्यक्रम मराठी उद्योजकांचा जो झाला होता, शेअर मार्केटच्या बिल्डिंग म्हणजे ते आतमध्ये एंट्री नाही किंवा मराठी माणूस जायला घाबरतो, तर त्या ठिकाणी 2 वर्षापूर्वी आपण हा कार्यक्रम केला. तिथे महाराष्ट्र जवळपास 700 ते 800 उद्योजक आले होते, 15 उद्योजक या संस्था सहभागी झाल्या होत्या आणि ह्या वर्षी आपण तो पुण्याला करतोय. इथे आता जवळपास 2500 उद्योजक या संस्था आहेत. तुम्ही म्हटल्याप्रमाणे 2500 ते 3000 उद्योजक अख्ख्या महाराष्ट्रातून तिकडे येतात. त्याचं मूळ उद्दिष्ट असंच होतं की जसं म्हटलं की सांगितिक वगैरे होतात ते ठीक आहे, ते चालणारच आहेत, ते अनेक ठिकाणी होत आणि होत राहतील, पण आपल्याला पैसे कमवायचे आहेत, आपल्याला आपला व्यवसाय वाढवायचा आहे, आपल्याला लखनऊतून करोडोत जायचं आहे, करोडोतून अरबोत जायचं आहे, आपल्याला मुंबईतून महाराष्ट्रात, महाराष्ट्रातून भारत आणि भारतातून जगाच्या बाहेर जर व्यवसाय न्यायचा असेल तर त्यासाठी काय वातावरण आहे, ते इकोसिस्टम कुठे आहे, ते कळण्यासाठी आमचा उद्दिष्ट हा कार्यक्रम करतोय आपण. आणि ह्याची आपण थीम ठेवलेली आहे सेतुमार्ग. ही जी थीम आहे, आता मी अमितजींना बोलता मुद्दाम थांबवलं की अतिशय आगळीवेगळी अशा प्रकारची थीम घेऊन हा संपूर्ण कार्यक्रम पुढे जातो आहे.
महाराष्ट्रामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थाने व्यावसायिकांनी एकत्र येऊन एकत्रितपणे व्यवसाय करावा, एकमेकांच्या सहकार्यांनी व्यवसाय करावा, एकमेका सहाय्य करू, अवघे होऊ श्रीमंत, अशा प्रकारचा नारा ज्यांनी दिला, त्या माधवराव भिडे, सॅटर्डे क्लबचे संस्थापक असलेल्या माधवराव भिडे यांचं नाव या कार्यक्रमाला दिलेलं आहे, सेतू माधव, ही संकल्पना त्यामागची आहे. भिडेसाहेबांनी खरोखर मराठी, इनफॅक्ट मराठी उद्योग जगतावर भिडेसाहेबांचे अनंत उपकार आहेत असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. आणि भिडेसाहेबांच्या ही थीम घेऊन आपण हा संपूर्ण प्रोग्राम करत आहे, त्याविषयी सांगा. जसं तुम्ही म्हटलं सर, एकदम बरोबर आहे की त्यांचे अनंत उपकार आहेत. म्हणजे 18 वर्षापूर्वी माधवराव भिडे सरांनी हे बीज रोवलं की उद्योजकांनी एकत्र आलं पाहिजे, एकमेकांशी व्यवहार उद्योग शेअर केला पाहिजे, एकमेकांना व्यवसाय दिला पाहिजे, त्याच्यातून एकमेका सहाय्य करू, अवघे होऊ श्रीमंत, हे खूप छान वाक्य त्यांनी महाराष्ट्राला मराठी उद्योजकतेला दिलं. आणि आपण बघतो गेल्या 18 वर्षानंतर पहिला सॅटर्डे क्लब जरी असेल, अनेक उद्योजकीय संस्था आल्या, अनेक बिझनेस क्लब झाले, आणि खरोखर ही फोफावली संकल्पना की आपण भेटलं पाहिजे, आपण एकमेकांना भेटलं. पहिला मूळ उद्देश प्रॉब्लेम आपल्याकडे असा होता की आपण एकमेकांना भेटत नव्हतो, आपल्याला एकमेकांना सांगत नव्हतो की मी हे काम करतोय, तू काय काम करतोय, मग आपण एकमेकांना कशी मदत करू शकतो. पण भिडे सरांनी मानसिकताच बदलून टाकली आणि वयाच्या 70व्या वर्षी त्या व्यक्तीने हे काम चालू केलं. म्हणजे ज्या वेळेला लोक निवृत्त होतात आणि गावाला जाऊन आरामात आयुष्य उरलेलं आरामात जगायचं असतं त्या लोकांना, त्यावेळेला त्या व्यक्तीने चळवळ सुरू केली आणि शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी चळवळ जगली. गेल्या 18 वर्षामध्ये त्यांनी अनेक माणसं जोडली, अनेक संस्था जोडल्या. ते फक्त सॅटर्डे क्लबचे न राहतात, ते पूर्ण महाराष्ट्रात झाले, प्रत्येक उद्योजक संस्थेत झाले. अशी कुठली संस्था नसेल की ज्यांनी माधवराव भिडे सरांना बोलवलं नसेल त्यांच्या व्यासपीठावर आणि तिथून त्यांनी लोकांना एकत्र केलं नाही. तर ती व्यक्तीने खरोखर एक, जसं आपण सेतू माधव यांचं पुस्तक आहे त्यांच्यावर लिहिलेलं, की त्यांनी लोकांना जोडायचं काम केलं, जो सेतू असतो तो निर्माण केला. आणि म्हणून आम्हाला वाटतं की त्यावर्षी थीम आम्ही त्याला समर्पित केली. जुलैमध्येच ते आपल्याला सगळ्यांना सोडून या जगातून गेले, तर हे खूप मोठा नुकसान झालेलं आहे महाराष्ट्रीय उद्योग जगताचं. तर त्यांना ही आम्ही आदरांजली एक दिलेली आहे त्या माध्यमातून, की त्या व्यक्तीचं काम प्रचंड मोठं आहे आणि त्या खरोखर त्या व्यक्तीला एक काहीतरी आदरांजली देणं आपलं प्रत्येक मराठी उद्योजकाचं कर्तव्य बनतं. त्या कर्तव्याच्या माध्यमातून आम्ही ते करतोय, कारण असं कधी झालं नाही की अर्थसंख्येचा कार्यक्रम भिडेसर आलेले आहेत. बरोबर, प्रत्येक कार्यक्रमाला ते यायचे आणि प्रत्येक कार्यक्रमात येऊन कौतुक, म्हणजे ते कधी कोणाबद्दल नकारात्मक बोलले नाहीत. हा त्यांचा सगळ्यात मोठा गुण आहे. व्यक्ती असो, उद्योजक असो किंवा व्यावसायिक संस्था असो, ते जाहीररित्या किंवा पाठिंबा आहे, कधी कोणाबद्दल नकारात्मक बोलले नाही. ते नेहमी प्रत्येक व्यक्तीचं, प्रत्येक संस्थेचं कौतुक करायचे. जर ते सॅटर्डे क्लबचे असले तरी ते दुसऱ्या संस्थेला पण सांगायचे की सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट, म्हणजे आंतरराष्ट्रीय संस्था, ही प्रत्येक संस्था ग्लोबल व्हावी अशी त्यांची संकल्पना होती. बरोबर, अनेक मान्यवर या संपूर्ण दिवाळी पहाटसाठी येत आहेत, त्याच्यामध्ये रोहित पवार जे पवारसाहेबांचे नातू आहेत, त्याचप्रमाणे BVG ग्रुपचे श्री हनुमंतराव गायकवाड, म्हणजे ज्यांच्याकडे आत्ता राष्ट्रपती भवनापासून तर संसदेपर्यंत आणि भारतातलं जवळपास प्रत्येक एअरपोर्ट हे त्यांच्याकडे आज सिक्युरिटीसाठी, त्याच पद्धतीने त्यांची निगा देखभालीसाठी त्यांच्याकडे आहे आणि जवळपास 1 लाखपेक्षा जास्त कर्मचारी त्यांच्याकडे आहेत, असे BVG ग्रुपचे श्री हनुमंतराव गायकवाड त्यांना आपण या ठिकाणी भेटू शकणार आहात. चितळे डेअरीचे गिरीश चितळेंना तुम्ही त्या आपण भेटू शकता. त्याचप्रमाणे प्रदीप लोखंडे जे रुरल रिलेशन्स आणि या संपूर्ण क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम करतात, विको इंडस्ट्रीचे संजीव पेंढारकर, असे एकापेक्षा एक मान्यवर तज्ज्ञ मंडळी आपापल्या क्षेत्रातले जे आयकॉन्स आहेत, अशा लोकांना भेटण्याचा खूप मोठा चान्स या ठिकाणी आपल्याला मिळू शकणार आहे. लक्षात ठेवा, यापैकी एका व्यक्तीचा जरी हात तुमच्या डोक्यावर पडला, त्यांनी एकाने जरी हात तुमच्या डोक्यावर हात ठेवला, तरीही किस्मत बदलते, देर नाही लागते. तर निश्चितपणे आय थिंक ही सगळी मंडळी एक प्रकारे मराठी उद्योजगातले हे सगळे स्टार आहेत, हे सगळे स्टार तुम्ही एकत्र आणलेले आहेत, काय सांगाल? बरोबर आहे तुमचं म्हणणं. जसं अर्थसंख्येचं काम आहे की अप्रसिद्ध लोकांना प्रसिद्ध करणं, प्रसिद्ध लोकांना सुप्रसिद्ध करणं आणि सुप्रसिद्ध लोकांना सर्वसामान्यांसमोर आणणं, जसं तुम्ही म्हटलं हे खूप मोठे तारे आहेत. हे तारे आपल्याला जवळ जाणं शक्य नाही त्यांच्या, आणि त्या सगळ्यांना एका व्यासपीठावर आणल्यामुळे काय होईल की जे 2500-3000 उद्योजक येणार आहेत त्यांना एक खूप मोठं व्यासपीठ मिळेल किंवा एक खूप मोठी संधी तुम्ही म्हटल्यावरानं मिळेल की एकाचा जरी सहवास लाभला, एकाला जरी काही गोष्ट मिळाली तर त्याचं आयुष्य बदलू शकतं त्या उद्योजकाचं. त्या व्यतिरिक्त जे जेवढीशेठ हलवाई गणपती आणि मानाचे गणपती आहेत त्यांना सुद्धा आपण आमंत्रित केलंय. होतं काय की गणपतीने फक्त 10 दिवस फक्त लोकांना दिसतं की गणेश उत्सव आहे, पण वर्षभर त्यांचं प्रचंड कार्य चाललेलं असतं, सामाजिक कार्य.
जसं कसबा पेठ गणपती आहे, ज्यांनी एका गावामध्ये 10,000 लिटरची पाण्याची टाकी लावून दिली, प्रत्येक घरात नळ लावून दिले. दगडूशेठ हलवाईचं तर प्रचंड मोठं काम आहे, त्यांनी स्वतःचं कॉलेज बनवलेले, स्किल डेव्हलपमेंटचं, IAS चे क्लासेस चाललेले असतात. अशा प्रकारे प्रत्येक मंडळाचं काही ना काही कार्य चालू असतं वर्षभर, पण लोकांना फक्त ते 10 दिवसाचे गणपती दिसतात, त्यात होणारे गोंधळ दिसतात. पण खरोखर हा सामाजिक कार्य खूप मोठं आहे, तर ते सुद्धा लोकांसमोर यावं असं आमचं उद्दिष्ट या माध्यमातून. ह्या सगळ्या मोठ्या लोकांना भेटण्याची खूप मोठी संधी आहे, त्यांचं मार्गदर्शन मिळवण्याची खूप मोठी संधी आहे. आणि 2,500 उद्योजक एका व्यासपीठाच्या वेळेला येतील, त्यावेळेला नितीन सरांना माहिती आहे, ते नेहमीच नेटवर्किंगला जातात, तर तिथे भेटणारी प्रत्येक व्यक्ती तुमच्यासाठी काही नाही तरी वेगळं घेऊन येऊ शकते. तर तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे की तुम्ही नक्की या कार्यक्रमाला, कार्यक्रम विनामूल्य आहे, मुळात मुंबई, ठाणे, पनवेल आणि मीरा रोडवरून आपण मोफत बस सेवा सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. जागा मर्यादित आहे, पण तुम्ही आम्हाला संपर्क करा, आमच्याकडे तुमचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल आय डी पाठवा 9819499279 या नंबरवरती, 9819499279 या नंबरवरती तुम्ही तुमचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल आय डी आणि मुंबईतून जर बस पकडेल तर त्या जागेचं नाव द्या, तुमची जागा आम्ही रिझर्व करून ठेवू. तर हे होते अमित बागवे. हा जो कार्यक्रम आहे हा खूप आगळावेगळा कार्यक्रम आहे. यापूर्वीसुद्धा मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये हे कार्यक्रम झालेले आहेत. ठाणेकर उद्योजकांनी, मुंबईतल्या उद्योजकांनी याला खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे. आणि आता यावर्षी पहिल्यांदाच हा कार्यक्रम पुण्यामध्ये होतो आहे, आणि पुण्यामध्ये देखील त्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळेल याबद्दल अजिबात शंका नाही. भिडे सरांनी, माझ्या सॅटरडे क्लबचे संस्थापक भिडे सरांना आदरांजली म्हणून हा संपूर्ण कार्यक्रम या ठिकाणी राबवला जातो आहे. मुळात ही संकल्पनाच खूप छान आहे की मराठी माणसाने नाटक, चित्रपट, राजकारण यावरच्या चर्चांच्या व्यतिरिक्त त्यांनी एकत्र येऊन फक्त बिझनेस, बिझनेस, बिझनेस या गोष्टींवर चर्चा करावी, या दृष्टिकोनातून हा संपूर्ण कार्यक्रम आहे. निश्चितपणे आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहिला पाहिजे. अमितजी, या कार्यक्रमासाठी आपल्याला शुभेच्छा, आणि ठाणे वर्तमानशी आपण बोललात त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.